यद्यपि विषय आरएसपी अंतर्गत मूल्यमापन अंतर्गत स्वाध्याय क्रमांक 2 प्रकरणाचे नाव नागरी संरक्षण प्रश्न पहिला योग्य जोड्या लावा अ गट चक्रीवादळ प्राचीन संस्कृती आणि कारखान्यातील धूर ब गट मोहेंजोदडो वायु प्रदूषण नैसर्गिक आपत्ती तर चक्रीवादळ एक नैसर्गिक आपत्ती आहे प्राचीन संस्कृती मोहेंजोदडो आणि कारखान्यातील धूर वायु प्रदूषण प्रश्न दुसरा खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा विधान क्रमांक 1 आपत्ती म्हणजे प्रत्यक्ष संकटाचा कालावधी होय उत्तर बरोबर 2 सूर्याची अतिनील किरणे पृथ्वीवरील जीवसृष्टीला धोका पोहोचवतात उत्तर बरोबर प्रश्न तिसरा झंझावाताचा वेग 220 किलोमीटर प्रति तास असतो उत्तर चूक झंझावाताचा वेग हा 121 किलोमीटर प्रति तास असतो प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा त्यातला पहिला प्रश्न भूकंपाची व्याख्या लिहा पृथ्वीच्या अंतर्भागात 10 ते 12 खडकांच्या अनपेक्षित हालचालीमुळे निर्माण होणारी जमिनीची विध्वंसक हालचाल म्हणजे भूकंप होय 2 आग रोखण्यासाठी कोणत्या गोष्टीचे एकत्रीकरण टाळावे उत्तर आग रोखण्यासाठी ज्वलनशील पदार्थ उष्णता आणि प्राणवायू यांच्या एकत्रीकरणामुळे आग लागते यामुळे यांचे एकत्रीकरण टाळावे प्रश्न 4 खालील प्रश्नांचे थोडक्यात उत्तरे लिहा आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय कोणत्याही प्रकारच्या आपत्तीच्या निवारणासाठी पुनर्वसन विभागाने नियोजन करून केलेला प्रतिबंध उपायांची कृती आराखडा व त्यांच्या परिणामकारक अंमलबजावणीला आपत्ती व्यवस्थापन असे म्हणतात प्रश्न 5 कारण लिहा पर्यावरण संरक्षणाची आवश्यकता आहे दरवर्षी आपण 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा करतो समाजाची आधुनिक जीवनशैली नैसर्गिक साधनसंपत्तीचा अतिरेकी वापर यामुळे निसर्गाचा समतोल ढासळला आहे वृक्ष संवर्धन करून आपण वायू प्रदूषण रोखू शकतो जमिनीची धूप थांबवू शकतो कारखान्यातून बाहेर पडलेला घातक धूर रसायन मिश्रित घातक पाणी यामुळे मानव व जलचर यांच्यावर वाईट परिणाम होतो बेसुमार लोकसंख्येमुळे वाहनांची संख्या वाढली या विषारी वायूमुळे ओझोन थर विरळ होऊ लागू शकतो वृक्षतोड थांबवून वृक्ष संवर्धन वाढवले पाहिजे टेकड्या भुईसपाट करणे डोंगरातून बोगदे खांदणे खोलवर खोदून भूगर्भातून पाणी काढणे या गोष्टी शक्यतो टाळून जनजागृती करणे आवश्यक आहे प्रश्न 6 खाली दिलेल्या प्रसंगी कोणती उपाययोजना करा प्रश्न तुमच्या घरात गॅसच्या सिलेंडरचा वास येत आहे उत्तर गॅसचा वास येत असेल तर सर्वात आधी शांत रहा आणि पॅनिक होऊ नका चुकूनही घरातील किंवा किचनमधील इलेक्ट्रिक स्विच किंवा अप्लायन्सेस ऑन करू नका किचन आणि घरातील सर्व खिडक्या आणि दरवाजे उघडा रेग्युलेटर चेक करा ऑन असेल तर लगेच बंद करा रेग्युलेटर बंद केल्यानंतरही गॅस लीक होत असेल तर रेग्युलेटर काढून सेफ्टी कॅप लावा नॉब व्यवस्थित चेक करा तोंडावर कपडा बांधून ठेवा त्यामुळे श्वासावाटे
शरीरामध्ये गॅस जाणार नाही. प्रश्न सातवा, आपत्कालीन विमोचन चक्राची आकृती काढून नावे द्या. या ठिकाणी विमोचन, प्रतिसाद, विकास पुनरुत्थान, प्रतिरोधन, सज्जता, प्रतिबंध आणि आपत्ती अशा प्रकारचे हे आपत्कालीन विमोचन चक्राची आकृती आहे.